रक्ताळलेले पाय घेऊन 200 किलोमीटरची पायपीट करत किसान सभेचं लाल वादळ आज पहाटे आझाद मैदानावर दाखल झालं. संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला भाव, वनजमिनींचं हस्तांतरण अशा मागण्या मान्य केल्याशिवाय आता मुंबई सोडणार नाही अशी गर्जना शेतकऱ्यांनी केली. खरं तर आज सकाळी ठाण्याहून मोर्चा मुंबईकडे निघणार होता, मात्र 10वी 12वीच्या परीक्षार्थींना त्रास होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः त्रास सोसत रात्रीच आझाद मैदान गाठलं. अखेर या त्रासाचं गोड फळ त्यांना मिळालं आहे. मुख्यमंत्र्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या असून निव्वळ तोंडातून आश्वासनाची वाफ न सोडता ते लेखी स्वरूपात लिहून घेतल्या गेल्यामुळे शेतकऱ्यांचा हा ऐतिहासिक विजय मानला जात आहे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथील टोलनाक्यावर 11 मार्चच्या मध्यरात्री 10 ते 15 युवकांनी येऊन येथील कर्मचाऱ्यांशी वाद घालून टोलनाक्याची तोडफोड केली. हातात काठ्या घेऊन आलेल्या युवकांनी टोलनाक्यावर चांगलाच धुमाकूळ घातला. यातील एक आरोपी हा टोलनाक्याच्या कर्मचाऱ्यांच्या हाती लागला असून अन्य आरोपींचा शोध कारंजा पोलीस घेत आहेत. नेपाळमधील काठमांडू आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करताना विमान कोसळून झालेल्या अपघातात 50 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. विमानात 67 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर होते. त्यातील 17 जखमी प्रवाशांना वाचवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. हे विमान ढाक्याहून काठमांडूला येत होते. लँडिंगच्या वेळी विमान रनवेच्या दिशेने झुकले आणि जवळच्या फुटबॉल मैदानावर जाऊन आदळले. सुरक्षित शहर प्रकल्पांतर्गत वर्धा शहरातील मुख्य मार्ग व महत्वाची ठिकाणे CCTV च्या निगराणीत आणून त्यावर पोलीस नियंत्रण कक्षातून पाळत ठेवण्याकरिता वर्धा सुरक्षित शहर प्रकल्प कक्षाचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आले. विविध योजनेत गुंतवणूक करून लोकांची फसवणूक होण्याची प्रकरणे समोर येत असताना यात आणखी एक प्रकरण समोर आले आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील महिंदळे येथील मैत्रेय कंपनीच्या फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी भडगाव पोलीस ठाण्यात मैत्रेच्या संचालिकासह तिचा भाऊ आणि महिंदळे गावातील 13 एजंट अशा 15 आरोपींविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 12,70,800 रुपये लोकांची फसवणूक झालेली आहे. आरोपीची संख्या आणि पैसे फसवणूक झालेल्या पैशाची संख्या वाढण्याची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रामपूर गावातील महिला व पुरुष मंडळींनी गावात दारूबंदी करण्याचा निर्धार केला. यावेळी पुलगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार मुरलीधर राव बुराडे यांनी दारूबंदी बोर्डाचे अनावरण करून दारूपासून होणाऱ्या नुकसानीबद्दल माहिती देत दारूबंदीमुळे गावामध्ये भांडण होणार नाही, त्यामुळे गावामध्ये शांतता राहील असे सांगितले. पुढील बातमीसाठी पाहत रहा बुलेटिन 7 न्यूज. समस्या तुमची, बातमी आमची.